के सानपाड़ा प्रभाग 76 में बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने महिला दिवस कार्यक्रम आयोजित किया, जहां दर्जनों महिलाओं को उनके उल्लेखनीय कार्यों के लिए सम्मानित किया गया। इस अवसर पर महिलाओं द्वारा स्त्री शक्ति का परिचय देने वाली विशाल रंगोली भी बनाई गई थी। युवा नेता पांडुरंग आमले ने यहां महिलाओं के उत्थान के लिए हर संभव प्रयत्न करने का भरोसा भी दिलाया। देखिए ये रिपोर्ट। सानपाड़ा प्रभाग 76 में बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले द्वारा आयोजित महिला दिवस कार्यक्रम लाजवाब रहा। सानपाड़ा स्टेशन परिसर में आयोजित इस कार्यक्रम में संस्कार भारती द्वारा रंगोली स्पर्धा का भी आयोजन किया गया था, जहां दर्जनों महिलाओं को उनके उल्लेखनीय कार्यों के लिए सम्मानित किया गया। महिला दिवस की शुभकामना देते हुए युवा नेता ने कहा कि स्थानीय महिलाएं सदैव ताकत बनकर उनके साथ खड़ी रही हैं, इसलिए उनके उत्थान के लिए वे सदैव तत्पर रहेंगे। सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। महिला दिनाचं औचित्य साधून आज आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे। सानपाड्यातील तमाम माझ्या माता भगिनी यांना मी पहिलंसुद्धा आश्वासन दिलं होतं की त्यांच्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेईल, त्यांनी मला कधीही आवाज देऊ दे, मी त्यांच्यासाठी कधीही हजर राहील। त्याचप्रमाणे ह्या महिलासुद्धा एक ढाल म्हणून माझ्या मागे उभे आहेत, तर माझं कर्तव्य म्हणतं आहे की यांच्यासाठी मला काही ना काहीतरी करावे। तसेच आमच्या आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्पेशली महिलांवरती जास्त लक्ष केंद्रित करायला आम्हाला सांगितलं आहे, आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून आम्ही सानपाड्यातील सर्व महिलांना एकत्र करत आहोत, आणि त्यांच्यासाठी लागेल ती मदत आम्ही नेहमीच करू, यापुढेही करू आणि आत्ताही करत आहोत। पण या महिलासुद्धा तुम्ही बघितलात आता की कुठे मागे नाही आहेत। तलवारपट्टू आहेत आमच्याकडे, आमच्याकडे स्विमिंग पट्टू आहेत, आमच्याकडे रुचकर जेवण बनवणाऱ्या महिला आहेत, अक्षरशः झाशी राणीप्रमाणे त्या आमच्याबरोबर आणि दिवस रात्र आमच्या पाठीशी आहेत, आणि त्यामुळे एक शक्ती एक ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण होते, आणि ह्या ऊर्जेचाच एक भाग म्हणून आम्ही हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे साजरा करत आहोत। वही कार्यक्रम में सामील महिलाओं ने भी बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले के सेवाभावी कार्यों की सराहना की। महिलाओं ने कहा कि पांडुरंग आमले ने स्थानीय महिलाओं को उत्थान के लिए जो जो वादा किया था सब पूरा किया। इस विशेष अवसर पर महिलाओं को सम्मानित करने के लिए उन्होंने युवा नेता पांडुरंग आमले के प्रति आभार भी जताया। दिनानिमित्त जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आमले साहेबांनी महिलांसाठी ठेवलेला आहे। ही क्षेत्रामध्ये की जसे की डॉक्टर आहेत, कंडक्टर आहेत, नर्सेस आहेत, यांनी कोरोनाच्या काळामध्ये जे काही काम केले तर त्यांचा सत्कार त्यांनी केला आहे, त्यांना सन्मानित केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते। सानपाड्यामध्ये कोणीही असा कार्यक्रम घेताना की जे महिलांना प्रोत्साहन देऊन पुढे करणं किंवा महिलांचा सत्कार करणं हा कार्यक्रम फक्त आमले साहेबांच्या 76 वॉर्डमध्ये झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।